पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव हद्दीतील गट नंबर चारशे शहात्तर लगत असणारा ओढा आता हळूहळू गायब व्हायला सुरुवात झाली आहे यवत भांडगाव वेशीवर असणाऱ्या नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमण करून ओढ्याचा व्यावसायिक वापर करण्यात आला आहे जवळपास एक एकर ओढ्याच्या क्षेत्रावर मुरूम भरून ओढ्याचा मार्ग बदलवून ओढा गायब करण्यात आला आहे यवत ये येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक मोठे यांनी महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे नमस्कार मी दीपक दत्तात्रय मोठे यवत ये येथील नागरिक असून पुणे सोलापूर हायवेने वारंवार प्रवास यवत आमचं सोलापूर हायवेच्या कडेला असल्यामुळं होतो काहीही कारणानं यवतवरून केळगावला जाताना यवत आणि भांडगावच्या सीमेवर प्रवीण कंपनीच्या अलीकडच्या बाजूला आणि एक नवीन पेट्रोल पंप यवतच्या हद्दीमध्ये झाला आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला मधोमध मद असा यवत आणि भांडगावच्या सीमेवर एक ओढा आहे परंतु येता जाता असं दिसतंय की बांधकामानं त्या ओढ्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतोय त्या ओढ्याला त्या ओढ्याच्या गळ्याला ही बांधकामाच्या दोरीची फाशी दिलेली दिसते आज आपण पाहिलं तर कोल्हापूर सांगलीमध्ये नदीवर अतिशय अतिक्रमण झाल्यामुळं पाण्याला वाट रिकामी नव्हती आणि त्यामुळं पाण्याला बाहेरची वाट शोधावी लागली आणि अतिशय मोठा आघात हा पुराचा कोल्हापूर सांगलीला बसलेला आहे शिंदेवाडीतील घटनाही अतिशय जुनी नाही मुंबईच्या मिठी नदीचं उदाहरण आपण पाहतो पुण्यामधील उदाहरण आपण पाहतो आणि काही वर्षापूर्वी यवतमध्ये अगदी ओढ्यांची लांबी रुंदी कमी झाल्यामुळं मंदिर पाण्याखाली गेलं होतं आणि आत्ता जो पुलाजवळ बांधकाम ते यवत भांडगावच्या सीमेवर होतं आहे ज्याचा मी उल्लेख या क्लिपद्वारे करतो आहे त्यामध्ये त्याही पुलावरून चार पाच वर्षापूर्वी ओढ्याची रुंदी कमी असल्यामुळं पाणी पुलावरून वाहिलेलं आहे इतक्या जवळ हायवे असताना आणि इतक्या उघडपणे असं ओढ्यावर अतिक्रमण हे हे प्रशासनाला दिसत नाही काय हा माझा प्रश्न आहे आणि त्यावर कारवाई व्हावी अन्यथा जर याच्यावर कारवाई झाली नाही तर हे प्रशासन त्याच्यासाठी अनुकूल आहे किंवा याला प्रशासनाची काहीही हरकत नाही असं आम्ही समजू ज्या ठिकाणी ओढ्यावर अतिक्रमण झालंय त्या ठिकाणचा आढावा घेतला आहे आपले पुण्याचे प्रतिनिधी मनोज कुमार कांबळे यांनी पाहूया दौंड तालुक्यातील भांडगाव येथील गट नंबर चारशे शहात्तर लगत असणारा जो ओढा आहे या ओढ्यावरती पूर्णपणे अतिक्रमण करून या ओढ्याचा मार्ग बदलून हा ओढा पूर्णपणे गायब झालेला आहे हरवलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की कशा पद्धतीने येथील जो शेतकरी असेल किंवा कोणी व्यक्ती असेल त्यांनी जे ओढा आहे त्या ओढ्याचा मार्ग बदलून या ठिकाणी खूप मोठे अतिक्रमण केलेले आहे जवळपास एक ते दीड एकर अतिक्रमण या ओढ्यामध्ये केलेलं आहे याकडे महसूल विभाग कुठलीच प्रतिक्रिया देण्यास ता तयार नाही आहे आणि आता याकडे महसूल प्रशासन कारवाई करत आहे का ओढ्यासाठी नक्की कुठलं वेगळं कार्यालय आहे याबद्दल देखील महसूलचे जे तलाठी आहेत मंडल अधिकारी आहेत हे कुठलेही चर्चा करायला तयार नाहीत थी या ठिकाणी हा ओढ्याचा मार्ग बुजल्यामुळे फुगवटा तयार होऊन उद्या खूप मोठी हानी होऊ शकते या ठिकाणी खूप मोठ्या कंपन्या देखील आहेत तरी यावरती आता कारवाई होणं अपेक्षित आहे कॅमेरामन सचिनसह मी मनोज कुमार कांबळे महाराष्ट्र टाइम्स वन